आणि मुंबईतल्या धारावीतून एक मोठी बातमी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक असलेले आमदार सदा सरवणकर आणि शिवसैनिकांमध्ये पुन्हा एकदा शाब्दिक चकमक उडाली आहे. या धारावीमध्ये एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि ती बैठक संपल्यानंतर ठाकरे गट आणि सदा सरवणकर आमने सामने आले, पण पोलीस तिथे उपस्थित असल्यामुळंच मोठा वाद निर्माण होण्याचा प्रसंग टळला. या संदर्भात सविस्तर माहितीसाठी आपल्या समवेत टेलिफोन लाईनवर ने आपला सहकारी वैभव परब. वैभव, नेमकी काय माहिती आहे? म्हणजे सर, आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की विसर्जनाच्या दिवशी सदा सरवणकर आणि शिवसैनिकांमध्ये राडा झाला होता आणि ते पुढचे काही दिवस हा राडा सुरू झाला. त्याचीच पुनरावृत्ती होणार होती, परंतु पोलिसांच्या प्रसंग सावधानामुळे ही पुनरावृत्ती टळलेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. माहीममध्ये शिंदे समर्थकांच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक आहे, ती सदा सरवणकर यांच्या नेतृत्वाखाली बोलवण्यात आली होती आणि ही बैठक संपल्यानंतर शिवसैनिक आपल्या शिवसेनेच्या शाखेसमोर उभे असताना या दोघांमध्ये खटके उडाले आणि ह्याचं रूपांतर शाब्दिक भाषाभाषेमध्ये झालं. परंतु सुदैवानं त्यावेळेला धारावीमध्ये स्थानिक पोलीस तिकडे उपस्थित होते, मोठे अधिकारी तिकडे उपस्थित होते, त्यामुळे दोघांनाही बाजूला काढण्यात पोलिसांना यश आलेलं आहे आणि त्यामुळे एक मोठा वाद टळलेला आपल्याला इकडे पाहायला मिळतोय. विजय सर, धन्यवाद वैभव या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.